महाविकास आघाडीत सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेसकडे राहणार आहे. ही जागा कोण लढवणार याचे सर्व अधिकार काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांना देण्याचा ठराव मुंबई येथील काँग्रेसच्या आढावा बैठकीत एकमताने घेण्यात आला. शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी ठराव मांडला तर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी यास अनुमोदन दिलं. सोलापुरातील 60 पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित होते तर शिंदे यांच्या नावाचा आग्रह सर्वांनी धरला. शिंदे यांच्या घरातूनच उमेदवार असणार हेही निश्चित झालं असून माढ्याची जागा काँग्रेसकडे घेण्याची मागणी जिल्हाध्यक्ष धवलसिंह आणि माजी आमदार रामहरी रुपणवार यांनी केली. राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आढावा बैठका सुरू आहेत. सोलापूरच्या बैठकीस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते. तर जातीच्या समीकरणामुळे दोनदा पराभव झाला असून आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे, चेतन नरोटे मनोगतात म्हणाले की भाजपच्या खासदारांपेक्षा सुशीलकुमार शिंदे यांचं काम चांगलं आहे. हे सांगण्यासाठी कार्यकर्ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून नागरिकांना सांगणे आवश्यक आहे. जातीच्या समीकरणामुळे काँग्रेसचा मागील दोन निवडणुकीत पराभव झाला होता, परंतु या निवडणुकीसाठी कष्ट करणं आवश्यक आहे. दरम्यान या बैठकीस माजी आमदार विश्वनाथ चाकोते, धनाजी साठे, रामहरी रुपणवर, बाबा मिस्त्री, विनोद भोसले, अंबादास करगुळे, गणेश डोंगरे, किसन मेकाले गुरुजी, पशुपती माशाळ आदी उपस्थित होते. तर मुंबईतील बैठकीस माजी महापौर संजय हेमगड्डी, अलका राठोड आदींची अनुपस्थिती होती.